गेले 1993 पासून उपवन संरक्षण कार्यालयाअंतर्गत असलेल्या वनविभागात जितेंद्र सिंह बैस नावाचे कंत्राटी कामगार कामावर असताना त्यांना कामावरून काढल्याने बैस यांची पत्नीसह मुलगी उपवन संरक्षण कार्यालयात चक्कर मारित आहे। अशात वडाळी वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली असता वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी मिळाल्याशिवाय करता येत नाही असे उत्तर मिळाले। या दरम्यान बैस यांना पॅरालिसिस अटॅक असल्याचे बैस यांच्या मुलीने सांगितले। न्याय मिळण्यासाठी बैस यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असता त्यांच्या विरुद्ध न्यायालयाने निकाल दिला। शेवटी वारंवार वडिलांना कंत्राटी पदावर रुजू करण्याची मागणी केल्यावर त्रस्त झाल्याने बैस यांची पत्नीसह मुलगी 10 नोव्हेंबरला उपवन संरक्षण कार्यालयात दाखल झाली। पत्रकारांना माहिती होताच ते सुद्धा उपवन संरक्षण चंद्रशेखरन बाला यांच्या दालनात दाखल झाले। बैस यांच्या पत्नीसह मुलीचे बाला यांच्यासोबत सुरू असलेल्या चर्चा कॅमेरात कैद करीत असताना उपवन संरक्षण बाला संतापले। काही पत्रकारांसोबत बाचाबाची सुद्धा झाली। काही वेळेने बैस यांची मुलगी बाहेर येऊन त्रस्त होऊन आत्महत्या करण्याची सुसाईड नोट लिहून प्रसारमाध्यमांना आपल्या व्यथा स्पष्ट केल्या। वन संरक्षक चं ऑफिस, नंतर ते सीसीएफ चं ऑफिस, इथून ते साहेब आहेत, आम्ही हरणे मॅडम कडे गेलो। माझे पप्पा 1993 पासून ते 2020 पर्यंत इथे काम करत होते, इथे प्लॅन सेक्शनवर कम्प्युटराइज वर्क करत होते। त्याच्यानंतर त्यांनी इथून माझ्या पप्पांना RFOच्या ऑफिस मध्ये टाकलं। तिथून माझ्या पप्पांना म्हणे की तुम्ही त्या बांबू गार्डन मध्ये घमेली उचलायचं, फावडे उचलायचं काम करा, एवढा सक्षम माणूस कसे काय हे काम करणार आहे। त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हणे, मी तरी करतो म्हणे। ते ऑफिस मधून निघाले, त्यांना दुसऱ्या दिवशी पॅरालिसिस अटॅक गेला। माझ्या आईची तब्येत खराब होती, माझी आई ऍडमिट होती पंजाबराव हॉस्पिटलमध्ये। यांनी यांना सांगितलं नाही की माझे पप्पा, म्हणजे मी इथून निघालो म्हणून मला पॅरालिसिस अटॅक गेला। पॅरालिसिस अटॅक गेल्यानंतरही यांनी सांगितलं, नंतर मला पॅरालिसिस अटॅक गेला होता, माझा फिटनेस सर्टिफिकेट आहे, सर्व काही व्यवस्थित आहे, जरी माझी कोर्टात ऐपत नाही आहे, मी कोर्टात नाही जाऊ शकत, माझ्याजवळ पैसा नाही आहे एवढा, मी जरी केस हारलं तरी मला डेली वेजेसवर तर रोजंदारीवर तर तुम्ही नोकरी देऊ शकता ना, पण रोजंदारीवर पण यांनी नोकरी नाही दिली। आता काय म्हणतात ते बालासाहेब, तिकडे आम्ही हरणे मॅडमकडे गेलो, हरणे मॅडम म्हणतात की आम्हाला बालासाहेबांचे सिग्नेचरचं लेटर पाहिजे। आम्ही या डंबाले साहेबांकडे गेली, ते म्हणतात की मी का साहेबांच्या मागं मागं फिरत असतो का, आम्ही काय करणार आहोत सांगा ना तुम्ही, साहेबांच्या मागे मागे फिरत असतो मग काय, आम्ही कोणाला भेटणार आहे। डंबाले साहेब म्हणते यांच्याशी बोला, हरणे मॅडम म्हणते साहेबांशी बोला, बालासाहेबांशी। मग बालासाहेबांना भेटायला गेलो तर बालासाहेब म्हणते कॅबिनच्या बाहेर निघा म्हणते, तुम्ही हायकोर्टाची केस पंग्या। अरे हो मान्य करतो, हायकोर्टाच्या केसमध्ये लिहिलं आहे, पण आमच्या जोडी एवढा पैसा आहे का आम्ही हायकोर्टाची हे केस करणार आहे। आता म्हणतात की म्हणते वरुड मध्ये काम देतो म्हणते तुम्हाला, ते बांबू गार्डन मध्ये नाही दिन दिन आमचं म्हणे, आता काम देऊन नाही राहिले, मग काय करणार आहे सांगा ना तुम्ही, कोणा कोणाला भेटायचं म्हणते, माझ्या हातात नाही आहे म्हणते, मी काय करू म्हणते, माझ्या हातात नाही म्हणते। लिखाण लिखाण केलं काय याच्यामध्ये हे काय आहे, मरायचं लिहिलं, मी काय करू, माझे वडील जात होते मरायसाठी, मग मी मरून जाते ना, माझे वडील मरत आहे तर मी मरून जाते, मग माझी आई तिथे आतमध्ये ऑफिसमध्ये बसली आहे, ती रडत आहे, तिची जर तब्येत खराब झाली तर याचे पुरेपूर जिम्मेदार राहील हरणे मॅडम, दंबाले साहेब, बाला सर, तिला काही झालं तर मग काय करायचं, किती विनवणे करायचं। बालासाहेबांना म्हटलं आम्ही तुमच्याकडे आलो भेटायला आलो, याच्यासाठी भेटायला आलो, कारण की आम्हाला सर्वजण म्हणतात डंबाले साहेब, हरणे मॅडम, सीसीएफ ऑफिसवाले की बालासाहेबांची भेटत, मग आम्ही त्यांनाच भेटणार आहे ना, हो की नाही सांगा ना, त्यांनाच भेटणार आहे ना, आम्ही त्यांनाच भेटायला गेलो तर ते म्हणतात ते माझ्या हातात काहीच नाही आहे म्हणते, मग काही नाही आहे, मग आम्ही कोणाला भेटायला पाहिजे, हात पर्याय सुचवायला पाहिजे, त्यांनी तर ते पर्याय पण नाही सुचवत आहे, माझ्या हातात नाही आहे मला सांगू नका। मग काय आम्ही रस्त्यावर, आम्ही त्यांना विनवणी केला की आम्हाला काम द्या, अरे कामं तर देऊन द्या, डेली वेजेसवर तर तुम्ही हरणे मॅडम तर 3-4 पोरांना, नवीन पोरांना लावून राहिली, मग यांना नाही लावू शकत का, लावू नाही शकत का 10,000? आम्ही तर विनंत्या केल्या, हो पाय पडले तरी आमच्यासोबत बालासाहेब जोराजोरा आवाजाने बोलू, अरे मान्य करतो अधिकारी आहे तुम्ही, पण एवढा सूट कशाला घेता, काय बिघडवला आम्ही सांगा ना, आम्ही लिगली नाही जाऊ शकत। याचीच माहिती भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांना होताच ते आपल्या भाजप कार्यकर्त्यांसोबत वनविभाग कार्यालयात दाखल झाले। त्यांनी सुद्धा बैस यांना कंत्राटी पदावर सामावून घेण्याची मागणी केली। बैस यांची प्रकृती पाहता उपवन संरक्षण बाला यांनी चौकीदार काम देण्याचे आश्वासन दिल्यावर सुद्धा बैस यांची मुलगी कार्यालयीन काम देण्याच्या अटीवर अडली। गाडगेनगर पोलिसांना माहिती मिळताच ते सुद्धा कार्यालयात दाखल झाले। काही वेळेने यावर तोडगा काढून 3 महिन्याकरिता बैस यांना वनविभाग कार्यालयात 3 महिन्याच्या कंत्राटी कामावर सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यावर या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला।
कुटुंबांनी आता बैस यांची फिटनेस सर्टिफिकेट सादर केल्याने सहानुभूती म्हणून उपवन संरक्षण बाला यांनी शक्य असल्यास 3 महिन्याकरिता काम देण्यासाठी विचार केल्याची प्रतिक्रिया वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांनी स्पष्ट झालं. जो बैस नावाचा कर्मचारी आहे, काय प्रकार होता आणि आपण त्या ठिकाणी काय आपण त्या ठिकाणी निर्णय देण्यात आला? जितू बैस नावाचे जे कर्मचारी होते पूर्वी या ठिकाणी होते कामावर, परंतु त्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते निघून गेले. नंतर त्यांनी मध्यंतरी कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं होतं, परंतु न्यायालयाने दिवस अपूर्ण असल्यामुळे सदर प्रकरण न्यायालयाकडनं पण फेटाळण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्या कुटुंबियांची अशी मागणी होती की त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना काम देण्यात यावं, परंतु सध्या त्यांच्याच कुटुंबियांनी फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी सादर केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून माननीय उपवन संरक्षक सर यांनी त्यांना शक्य असल्यास काम देण्याबद्दल हमी दिलेली आहे. 3 महिन्यापर्यंत देऊ शकतात नियमानुसार, त्यानंतर मग पुढील निर्णय घेण्यात येईल.